लोखंडी पाईपने केलेल्या हल्ल्यामध्ये हॉटेल मालक जखमी झाला असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वेळापूरमध्ये रात्री 12 सुमारास हा प्रकार घडला होता. हॉटेल बंद केल्यानंतर आलेल्या व्यक्तीनं हॉटेल मालकास जेवण का देत नाही असं म्हणत लोखंडी पाईपनं त्याच्यावर हल्ला करून त्याला गंभीररीत्या जखमी केलं आणि हॉटेलच्या गल्ल्यातील 13,500 रोकड व गळ्यातील सोन्याची चेन हा ऐवज जबरदस्तीनं काढून घेतला. ही घटना वेळापूर पंढरपूर रस्त्यावर वेळापूर गावच्या हद्दीतील हॉटेल सिद्धी गार्डन इथं घडली. मदन सिंह उर्फ मदन वसंतराव माने राहणार वेळापूर असं हल्ल्यात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचं नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वेळापूर गावातीलच निखिल बाळासाहेब चव्हाण वय वर्ष 25 या तरुणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 12 आसपास आरोपी चव्हाण हा हॉटेलमध्ये आला. त्यानं जेवण मागितलं, त्यावेळी हॉटेल बंद केलंय, जेवण नाही असं म्हणताच त्यानं लोखंडी पाईपनं हॉटेल मालकाला जबर मारहाण केली आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असं फिर्यादीत म्हटलं आहे.